आप देख रहे हैं अब तक न्यूज चैनल। दर्शकों आप देख रहे हैं अब तक न्यूज, मैं जाबिर शाह आपका फिर एक बार स्वागत करते अब तक न्यूज पर। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। ऐसे ही एक सवाल को लेकर आज क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक का विषय कई दिनों से चर्चा में चर्चित भी था और उसके ऊपर इससे पहले भी हमने आपको खबरें दिखाई और मालेगांव शहर के कई अखबारों में और कई यूट्यूब चैनलों पर क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक जो मालेगांव शहर के मशहूर इलाके के अंदर है और ऐसी जगह पर है जो पहले एक स्कूल हुआ करती थी लेकिन अब महात्मा ज्योतिबा फुले स्मारक के लिए उसके ऊपर मालेगांव महानगर पालिका में 2 से 3 मरतबा जिस पर ठहराव लिया गया, जिस पर कई विवाद भी हुआ। लेकिन विवाद क्या है, पूरी जानकारी क्या है, उसको हासिल करने के लिए, उसको लेने तक और जनता तक पहुंचाने के लिए कि कौन कहता है मुंह काला है झूठ का, बोल वाला है भाई बोल वाला है झूठ का, ऐसी झूठ की एक बड़ी दुकान यहाँ पर स्मारक के नाम पर जनता जनार्दन के टैक्स के पैसों को लूटने से लेकर तो इस इमारत पर कब्जा करने तक के कई लोगों की रणनीति रही है। इसके लिए बात करेंगे जिन लोगों ने, जो समिति ने क्रांतीय ज्योतिबा फुले स्मारक जो समिति के जो लोग आज हमारे साथ में है, गुलाब पगारे है, पाटिल दादा है, निखिल पवार है, ऐसे कई अनेक लोग आज हमारे साथ इसी मौके पर ग्राउंड रिपोर्टिंग करने के लिए हम लोग पहुंचे हुए और बात करेंगे कि इसकी पूरी असल जानकारी क्या है। याची संपूर्ण माहिती अशी आहे की ही मालेगाव म्युनिसिपल मराठी शाळा आहे आणि मराठी शाळा ही 2002 बंद पडली जवळजवळ, तर 2002 बंद पडल्यानंतर काही राजकीय लोकांची नजर याच्यावर गेली आणि ही सेमी पब्लिक सेमी झोन असल्याने इथं कुठलाही पर्पज चन नव्हता, तर 2007 जी बावडी आहे मालेगाव महानगरपालिकेची नगरसेवकांची बावडी, त्या नगरसेवकाच्या बावडींनी हा ठराव आणला तिथं आणि बेकायदेशीर या ठिकाणी 22 गाळे बांधण्याचा घाट घातला। पण 22 गाळे मालेगाव महानगरपालिका ॲक्टनुसार कायद्यानुसार त्याचं टेंडर नोटीस काढली पाहिजे, सर्वांमताने ते विषय घेतला पाहिजे, महापालिकाच्या हितासाठी आहे का नाही तो विषय तो घेतला पाहिजे असं न करता जनरल बॉडीने ठराव दिला काही नगरसेवकांनी ठेवल्यानंतर आणि 2007 त्याची मालेगाव महानगरपालिकेचे शहर अभियंता आणि नगररचना डिपार्टमेंट यांनी बेकायदेशीर बिल्डिंगचं स्ट्रक्चर तयार केलं, त्यावेळेस देखील यांच्या लक्षात आलं पाहिलं होतं की 70 ते 80 वर्षापूर्वीची जीर्ण इमारत आहे, हिचं डिमॉलिश झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे, हिचं स्ट्रक्चर ऑडिट झालं पाहिजे, हिची संपूर्ण माहिती घेतली पाहिजे, हिचा खाली बेस काय वरती बेस काय, एवढी मोठी इमारत आहे, ज्या शहर अभियंता ज्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा जन्म नव्हता त्यावेळेला याची निर्मिती झाली आहे, पण त्यांना हे कसं माहिती आहे किती खाली गेली आहे, किती जीर्ण झालेले, किती तडे पडलेले, असं न करता 2007 बावडीचं कामकाज 2012 चाललं आणि 2012 निवडणुका लागल्या आणि ती बावडीतले ज्या लोक जे हुशार लोकांनी हा प्रोजेक्ट आणला होता ते त्या ठिकाणी पराभूत झाले आणि पराभूत झाल्यानंतर 2012 ते 2017 हे कांड दाबून ठेवले की ते नवीन लोकांना कळायला नको, त्यात सगळे असे शहराच्या विकासावाले लोक निवडून आल्यानंतर त्यांना हे सगळं पटत नव्हतं, म्हणून असे यांच्या लोक या लोकांच्या मनात धास्ती होती की हे लोक असं हे कांड होऊ देणार नाही 22 गाळ्यांचं। मग 2017 बावडीमध्ये 2017 हे काम स्थगित ठेवलं आणि जसं 2017 निवडणुका लागल्या मालेगाव महानगरपालिकेच्या तर ज्या लोक जे प्रस्तावावर उठाव करणारे होते तेच पराभूत झाले, मग 2017 बावडीनंतर 18 पुन्हा काही गाळ्यांचा घाट घालणाऱ्याने 22 गाळ्याचे 24 गाळे केले, पुन्हा 2007 ठराव 188 आणि 2018 ठराव 114, म्हणजे या वास्तूचे या इमारतचे 2 ठराव केले या गाळ्यांच्या संदर्भात, तो जो 114 ठराव आहे तो समितीच्या लक्षात आला आणि मालेगावच्या विकासात जर भर पडायची असेल, मालेगावच्या सौंदर्यात जर भर पडायची असेल तर आम्ही मालेगावकर, आम्ही मालेगाव संघर्ष समिती, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले संघर्ष समिती आणि इतर समाज जे समाज समाज कळतं की जे वेळोवेळी या सगळ्या गोष्टी असो, ते रामदास गोडसे असो किंवा इतर कोणी असो समाजसेवक, यांच्या लक्षात आलं आम्ही यांची मोठी बैठक घेतली मालेगाव शहराच्या आपल्या महात्मा फुले शिक्षण संस्था लोकमान्य शाळेत आणि तिथे एकमताने ठराव झाला की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे, सगळ्यांनी एक नारा दिला आणि त्या ठरावानंतर
आम्ही धायगुडे मॅडमांना भेटलो 2018 आणि त्यांना निवेदन दिलं समितीचे सगळे लोक त्या ठिकाणी संघ होते आणि धायगुडे मॅडमचा देखील पॉझिटिव्ह रिपोर्ट आला की ज्या नेत्यांनी ज्या राष्ट्रीय पुरुषांनी या समाजासाठी या देशासाठी आपलं आयुष्य वेचलंय तर असं स्मारक माझ्या देखील कारकिर्दीत मालिका शहरात झालं पाहिजे. त्यांनी होकार दिला आणि त्यांनी होकार दिल्यानंतर काही राजकीय पुढाऱ्यांनी त्यांची बदलीच करून टाकली. म्हणजे चांगलं काम करणारा अधिकारी इथं चालत नाही. आमच्या जेव्हा लक्षात आलं की याच्यामध्ये मोठं गोडबंगल आहे मग तिथून आम्ही पाठपुरावा केला 2018 मग आमच्या पाठपुराव्याला सत्तेचं पुढं आमचं चालत नव्हतं. सत्यपुढं शांतपण चालत नाही झाला. मग त्या ठिकाणी आम्ही पाठपुराव करत आमच्या लक्षात आलं की यांची शक्ती मोठी आहे आणि यांची मेजॉरिटी आहे मालेगाव महानगरपालिकेत आमदार साहेब यांचेवाले. मग आम्ही त्या ठिकाणी आम्हाला एकच पर्याय उरला धरणांचन. मग 18 दिवसाचं मालेगाव अप्पर कलेक्टरांसमोर आम्ही 18 दिवसाचं धरणं आंदोलन समितीच्या माध्यमातून घेतलं आणि त्यावेळेला 18 दिवसात जेव्हा आम्हाला मोठा प्रतिसाद मालेगाव शहराचा मिळत गेला तेव्हा अप्पर कलेक्टर घाबरले. त्यांनी महापालिकेला नमवलं की तुम्ही हा विषय तुमचा अखत्यारीतला आहे ते लवकरात लवकर मिटवा अन्यथा मला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी काहीतरी आदेश काढावे लागतील. इथं लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न येऊ शकतो. ट्रॅफिकचा प्रश्न येतोय. रोज इथं सगळे मोठमोठे लोक प्रतिसाद द्यायला येतात मोठमोठ्या संख्येने येतात त्यांना पाठिंबा देण्यासाठी तर ही अडचण निर्माण होते शहरासाठी. तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या. तर त्यावेळेला किशोर बोर्डे हे पुन्हा मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून आले. त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी उपआयुक्त कापंडिसला पाठवलं आणि त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिले लेखी आश्वासन दिलं की समितीचं म्हणणं अगदी योग्य आहे. या ठिकाणी बेकायदेशीर जे गाळ्यांचं बांधकाम होतं ते आम्ही स्थगित करतो. तुमच्या म्हणण्यानुसार ठराव देखील 114 विखंडितला शासनाकडे पाठवतो आणि जी चौकशी समिती करून जे लोक दोषी दिसतील जे मालेगाव महानगरपालिकेचं नुकसान करायला निघाले होते त्यांच्यावर कारवाई होईल. तर त्या आजपर्यंत तशी झाली नाही म्हणून हे पुन्हा आम्ही आंदोलन आमचं चालू जे पण वाघ हमारे साथ इनसे बात करेंगे और जानकारी लेते. मी या ठिकाणी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक समितीची ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेला गुलाब पगारे माजी नगरसेवक यांनी सर्व समाजाच्या सर्व संघटना आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना बोलवून ही समिती स्थापन केली आणि ह्या समितीचा उद्देश एकच आहे की मालेगाव शहराला जो गालबोट लागलेला आहे जो कलंक लागलेला आहे की दंगलग्रस्त मालेगाव हा कलंक ह्या स्मारकाच्या माध्यमातून मिटू शकतो. कारण की मालेगाव शहरामध्ये महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा झालेला आहे आणि जर हे या ठिकाणी महात्मा फुले स्मारक समितीने जो घेतलेला निर्णय आहे ह्या पूर्वी असलेली जी शाळा आहे ह्या शाळेमध्ये जर महात्मा फुलेंचं स्मारक तयार झालं तर ह्या स्मारकांमध्ये ह्या महाराष्ट्रासाठी ह्या देशासाठी ज्या ज्या महापुरुषांनी योगदान दिलेलं आहे आपल्या संसाराची आहुती दिलेली आहे ह्या महापुरुषांचं या ठिकाणी वास्तू तयार होईल त्याच्यामध्ये त्यांचं संग्रहालय तयार होईल आणि जीवनपट तयार होईल. याच्यातून जर काही तथाकथित लोकांनी अभ्यासिकाचं स्वरूप दिलं असेल तर ह्या महापुरुषांच्यापेक्षा मोठा अभ्यास कोणता असू शकत नाही. आम्हाला असं वाटतं की जर ह्या ठिकाणी महापुरुषांचं जीवनपट तयार झालं तर याच्यातून भावी पिढी ही प्रत्येक गोष्टीपासून ज्या वाईट सवयी असतील दारू असेल गुटखा असेल वेगवेगळे पदार्थ जे अंमली पदार्थ सेवन करतात ह्या अभ्यासिकेपासून त्याच्यावर सुद्धा यांचा प्रभाव पडू शकतो. म्हणून आमची अशी विनंती आहे की काही राजकीय नेत्यांनी याच्यात राजकारण न करता हे स्मारक झालं पाहिजे आणि ह्या स्मारकासाठी मातंग सेवक संघ आणि मास संघटनेचा सदैव प्रयत्न राहील आणि ह्या स्मारक समितीच्या सोबत मातंग सेवक संघ व मास संघटना सदैव यांच्या सोबत आहे. पुन्हा मी या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राजकीय नेत्यांना विनंती करेल की याच्यामध्ये राजकारण न करता 125 रुपये आपण जो दुरुस्तीसाठी खर्च केला ह्या 125 कोटीमध्ये भव्य दिव्य अशी इमारत तयार झाली असती आणि स्वप्नातलं महात्मा फुले स्मारक हे तयार झालं असतं आणि ह्या स्मारकामुळे मालेगाव शहराला लागलेला डाग हा पुसला जाऊ शकतो आणि मालेगाव शहराचं नाव लौकिक होऊ शकतं. या गोष्टीद्वारे मी एवढा संदेश देईन. बात या पर आई है कि सभी जाति और सभी धर्म को लेकर तो ये देश सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा अल्लामा इकबाल ने मतलब सालों पहले लिखा था कि सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हम बुलबुले हैं इसकी ये गुलिस्तान हमारा मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिंदी है वतन है हिंदुस्तान हमारा. जब ज्योतिबा फुले और सावित्री बाई फुले की जब बात आती है जब जिक्र आता है तो वहीं फातिमा शेख का जिक्र भी आता है क्योंकि जब तालीम और एजुकेशन की शुरुआत
जब ज्योतिबा फुले और महात्मा ज्योतिबा फुले और सावित्रीबाई फुले ने शुरुआत की थी तो उनके साथ सबसे पहले उनका साथ देने वाली फातिमा शेख पूना की सबसे पहले स्कूल शुरू करने में फातिमा शेख का भी साथ उनके साथ था। तो जब भी महात्मा फुले का और ज्योतिबा फुले का नाम आता है तो वहीं फातिमा शेख का भी नाम आता है। ये हमारे देश की शान है, आन है और बान है कि ये देश सभी जाति और सभी धर्म के साथ मिलकर आज तक आगे बढ़ रहा है और ऐसे ही आगे बढ़ता रहेगा।